पूर्ण दिवस उत्तम जाण्याचे काही खास रहस्य असेल तर ते म्हणजे सूर्योदय ओम सूर्याय नमहा हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलवर मंडळी या वर्षीची रथसप्तमी सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारी आहे रथसप्तमीची पूजा कशी करायची नैवेद्य काय दाखवायचा त्याचबरोबर रथसप्तमीच्या दिवशी दूध का ऊतू घातले जाते याबद्दलचे सविस्तर माहिती सांगणारे व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे त्यांची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण रथसप्तमीच्या दिवशी काय करायचं काय करायचं नाही त्याचबरोबर न विसरता कोणतं काम आपल्याला करायचं आहे याबद्दलची माहिती बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये ओम सूर्याय नम असं जरूर लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा इतर दिवशी दूध सांडलं ऊतू गेलं की हळहळणाऱ्या गृहिणी देखील या दिवशी म्हणजेच रथसप्तमीच्या दिवशी दूध ऊतू जाऊ देतात कारण रथसप्तमीच्या दिवशी सूर्यपूजनाबरोबरच अग्नीला दूध अर्पण करणे अतिशय शुभ मानले जाते तर ते दूध उतू कसं घालायचं का घातलं जातं याबद्दलची देखील सविस्तर माहिती सांगणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, देत आहे रथसप्तमी म्हणजे माघ शुद्ध सप्तमी हा दिवस सूर्याच्या उत्तरायणाच्या प्रारंभाचा सातवा दिवस असतो सूर्य आपला सात घोड्यांच्या रथातून उत्तरेकडे वळतो म्हणजेच ऋतुमानात बदल होतो थंडी संपत येते वसंताच्या आगमनाची तयारी सुरू होते या काळात शेतात नवे धान्य कापणीसाठी तयार होत असतं रथसप्तमीला अंगणामध्ये मातीच्या छोट्या मडक्यात दूध मुद्दाम उतू घातलं जातं दूध ज्या दिशेला उतू जाईल तिकडे समृद्धी येते असं म्हटलं जातं इतर वेळेस दूध सांडलं तर आपल्याला हळहळ लागते पण या दिवशी मुद्दामच दूध उतू घातलं जातं कारण ते शुभ असतं आपल्या पद्मपुराणानुसार किंवा पद्मपुराणातील कथेनुसार या दिवशी पहिल्यांदाच सूर्याची किरणे पृथ्वीवर पडली होती म्हणजे सूर्याची उत्पत्ती झाली होती या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर म्हणजेच रथसप्तमीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केल्याने सात महापापांपासून मुक्ती मिळते त्यासोबतच मनुष्य गंभीर रोगांपासून देखील मुक्त होतो अशी मान्यता आहे थोडक्यात सांगायचं ठरलं तर रथसप्तमी हा भगवान सूर्याचा जन्मदिवस आहे यावेळी रथसप्तमी शुक्रवारी सोळा फेब्रुवारीला आहे दरवर्षी हा सण माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सातव्या दिवशी साजरा केला जातो तर रथसप्तमीच्या दिवशी काही कामं आपल्याला टाळायची आहे काही चुका करणे आपल्याला टाळायचे आहेत तर असे कोणते काम आहेत जे रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला करायचे नाहीत किंवा कोणत्या चुका आपल्याला रथसप्तमीच्या दिवशी चुकूनही करायच्या नाही तेच आपण आता जाणून घेऊया पहिलं म्हणजे रथसप्तमीच्या दिवशी स्वतःला क्रूरतेपासून दूर ठेवायचं आहे स्वतःच्या रागावर कंट्रोल ठेवायचा आहे कोणाशीही वादविवाद भांडण तंटा या दिवशी करायचं नाही आणि आपल्या घरात कुटुंबात देखील शांतता ठेवायची आहे दुसरं म्हणजे दारू प्यायची नाही किंवा तामसिक अन्न जे असतं तर ते देखील रथसप्तमीच्या दिवशी खायचं नाही तिसरं म्हणजे घरातील वातावरण कुटुंबातील वातावरण आनंदित ठेवायचं आहे त्याचबरोबर चौथं म्हणजे रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला ब्रह्मचार्याचे देखील पालन करायचे आहे आणि पाचवं म्हणजे रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला जर शक्य झालं तर मिठाचं सेवन देखील करायचं नाही आता हे बघितलं आप की आपल्याला रथसप्तमीच्या दिवशी कोणत्या चुका करायच्या नाही आता आपण हे जाणून घेऊया की रथसप्तमीला आपल्याला नक्की काय करायचं आहे तर पहिलं म्हणजे अगोदर सांगितल्याप्रमाणे या दिवशी सूर्योदयापूर्वी सूर्यदयापूर्वी ब्रह्म ब्रह्ममुहूर्तावर उठायचे शक्य झालं तर गंगा नदीमध्ये स्नान करायचं किंवा शक्य नसेल तर आपल्या आंघोळीच्या पाण्यात थोडं गंगेचं पाणी टाकायचं किंवा नदीतील पवित्र पाणी टाकायचं आणि त्या पाण्याने स्नान करायचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे रथसप्तमीचा दिवस हा सूर्य उपासनेसाठी महत्त्वाचा असतो त्यामुळे रथसप्तमीच्या दिवशी आपल्या परीने आपल्याला जितकी शक्य होईल तितकी सूर्यदेवाची उपासना करायची आहे आणि रथसप्तमीचं व्रतकथा जी आहे आदित्य राणूबाईची तर ती कथा देखील या दिवशी तुम्ही वाचायची आहे किंवा ऐकायची आहे त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला सूर्यदेवांसमोर दिवा लावायचा आहे कारण असे केल्याने आपले नशीब जागृत होते आणि सूर्यदेव देखील आपल्यावर प्रसन्न होतात असं म्हटलं जातं त्यामुळे न विसरता रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवासमोर नक्की दिवा लावा पुढची गोष्ट म्हणजे सूर्योदयाच्या वेळी तांब्याच्या भांड्यातून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करायचं आहे तर अर्घ्य अर्पण कसं करायचं हे मी तुम्हाला यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे कारण असं केल्याने आपल्या कुंडलीतील सूर्य बलवान होतो त्याचबरोबर पाचवी गोष्ट म्हणजे रथसप्तमीच्या दिवशी वस्त्र अन्न या गोष्टींचं दान करायचं आहे त्यामुळे सूर्यदेव आपल्याला प्रसन्न होतात आणि आपल्याला त्याचं शुभ फळ देखील मिळतं आणि सहावी गोष्ट म्हणजे रथसप्तमीच्या दिवशी आपल्या घराचं जे काही मुख्य द्वार असतं मुख्य प्रवेशद्वार असतं तर त्या ठिकाणी आंब्याच्या पानांचं तोरण देखील आपल्याला लावायचं आहे महत्त्वाचं म्हणजे रथसप्तमीच्या दिवशी एक काम तुम्हाला न विसरता करायचं आहे तर ते काम असं की रथसप्तमीच्या दिवशी तुमची जर चूल असेल किंवा मग चूल नसेल तर आपली जी काही गॅस शेगडी असते तर त्याची आपल्याला पूजा करायची आहे तर पूजा करण्यापूर्वी ती चूल व्यवस्थित पोचारून घ्यायची आहे आणि चूल नसेल तर गॅस शेगडी व्यवस्थित पुसून घ्यायची आहे धुवून काढली तरी चालेल आणि त्यानंतर त्या शेगडीची हळद कुंकू अक्षता फुले वाहून पूजा करायची आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण रथसप्तमीच्या दिवशी कोणती कामं करायची आहेत त्याचबरोबर कोणते कामं टाळायचे आहे कोणत्या चुका करायची नाही याबद्दलची सविस्तर माहिती बघितलेली आहे व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद